कॅन्डलला पूर्ण जेवण कुरत करून 5 मिनिटात वापरू शकता, 1 मिनिटात वापरू शकता, 1 सेकंदात वापरू शकता, 1 आठवड्यामध्ये वापरू शकता, वीकली, डेली, मंथली. माय डिअर शॅड कमांडोज, मागच्या व्हिडिओत आपण बघितलं होतं की कशा पद्धतीनं बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक असते आणि त्याच्यातून आपण कसा प्रॉफिट कमवू शकतो. या व्हिडिओत आपण बेरिश एंगल्फिंग पॅटर्नबद्दल डिटेल बोलणार आहेत आणि बिलकुल जबरदस्त ते लर्निंग असेल. आणि मागच्या वेळेस पण बघितलं होतं आपण राजकारण असो की समाजकारण असो, धंदा असो की नोकरी असो, राईट, समुद्र असो की आपलं लाईफ असो, मोठा मासा हा छोट्या माशांना गिळंकृत करतच असतो. आणि आता हा तर बेरिश मासा आहे, तर आपण बघूया हा बेरिश मोठा मासा काय करतो. चला आपण स्क्रीनवर जाऊ. बेरिश एंगल्फिंग पॅटर्नमध्ये काय आहे तर हे कधी तयार होतो सगळ्यात लक्षात घ्या, जेव्हा अपट्रेंड चालू असतो, राईट. बुलिश एंगल्फिंग कसं होतं, जेव्हा डाऊन ट्रेंड चालू असतो. आता इथं काय आहे याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला लक्षात येतं, जेव्हा हा अपट्रेंड चालू असतो तेव्हा हा पॅटर्न येतो, आहे की नाही. अपट्रेंड चालू असताना छोटी कॅन्डल पुन्हा मोठी रेड कॅन्डल, ही जी आहे ती मोठी रेड कॅन्डल, म्हणजे ही याला पूर्ण कवर एंगल्फ गिळून टाकते, गिळंकृत करते, राईट. तर ही जी आहे ही कॅन्डल रेड असणार आहे. तर हे अपट्रेंडमध्ये येतं, हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. आणि या पद्धतीने पहिल्यांदा शॉर्ट ग्रीन बुलिश कॅन्डल असते आणि नंतर त्याच्यानंतर एक मोठीशी बेरिश अशी कॅन्डल असते, आपण जी रेड कलरने दाखवतो, अशा पद्धतीने पॅटर्न असतो. आणि तो पॅटर्न हा आपल्याला हा असा दिसतो, राईट. म्हणजे इथं काय झालेलं आहे की मार्केट वर जात होतं, कन्सिस्टंटली वर जात होतं, कंटिन्युअसली वर जात होतं, तेव्हा एक आपल्याला बुलिश कॅन्डल छोटी मिळाली. अँड आफ्टर दॅट तिथं आपण जर बघितलं तर आपल्याला एक मोठी आपल्याला रेड कॅन्डल मिळाली. बघा ह्याची ह्या कॅन्डलनी ह्या कॅन्डलला पूर्ण गिळंकृत करून टाकलेलं आहे, त्यामुळे याला आपण बेरिश एंगल्फिंग कॅन्डल म्हणतो. आणि याच्यानंतर एक पॉसिबल रिव्हर्सल येत असतं मार्केटमध्ये, मार्केट पडण्याची शक्यता असते, बरोबर. बाकी पण त्याला काही क्रायटेरिया आहेत, सगळं डिटेल आपण बघूया या व्हिडिओमध्ये. नंतर जर बघायला गेलं तर मग कसं हे फॉर्मेशन मेकॅनिझम कसं आहे, कशी फॉर्म होते, राईट. ह्याचे 2 ट्रेडिंग सेशन असतात. म्हणजे मागच्या व्हिडिओत खाली कॉमेंटमध्ये लोकांनी विचारलं की टाईम फ्रेम कोणता, कॅन्डलस्टिकला कुठलाही टाईम फ्रेम नाही. 5 मिनिटात वापरू शकता, 1 मिनिटात वापरू शकता, 1 सेकंदात वापरू शकता, 1 आठवड्यामध्ये वापरू शकता, वीकली, डेली, मंथली, कुठलेही कॅन्डलस्टिक आपल्याला चालते. सगळ्यावर ते सेम रूल फॉलो होतात. फक्त याच्या मित्र एक लक्षात ठेवा पॉईंट, की जसा जसा टाईम फ्रेम मोठा होत जातो, जसा जसा तुम्ही मोठा टाईम फ्रेम वापरता तसं तसं काय होतं, त्याची ॲक्युरेसी वाढते कॅन्डलस्टिकची, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि तुमची स्टाईल ऑफ ट्रेडिंग कोणती आहे, इंट्राडे असेल तर तुम्ही 5 मिनिट 15 मिनिट वापरू शकता, स्विंग ट्रेडिंग असेल तर तुम्ही आवरली डेली वापरू शकता, आणि जर तुम्ही पोझिशनल करत असाल तर वीकलीमध्ये करू शकता, आणि इन्व्हेस्टमेंटसाठी मंथली चार्टवर फोकस करू शकता. तर अशा पद्धतीनं हे असतं. तर आता इथं मग त्यामुळं टाईम फ्रेम हा प्रश्न परत तुम्हाला येऊ नये, त्यासाठी मी ही तुमची जी शंका आहे ती क्लिअर केली. तर इथं रिफ्लेक्ट सिग्निफिकंट शिफ्ट इन द मार्केट सेंटिमेंट, पूर्ण सेंटिमेंटच चेंज होतं त्या एका पॅटर्नमुळं. मग क्रायटेरिया काय, याला कसं आयडेंटिफाय करायचं, द सेकंड कॅन्डल मस्ट फुली एंगल्फ द बॉडी ऑफ फर्स्ट कॅन्डल, जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं. बॉडी ऑफ फर्स्ट कॅन्डल हा वीक एखाद्या दिवस मागं पुढे असू शकते. तर मोर सिग्निफिकंट कधी असतं, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम. जर त्या कॅन्डलमध्ये जी दुसरी रेड कॅन्डल आलेली आहे त्याच्यात जर खूप मोठा व्हॉल्यूम असेल ना मित्रो, तर इथं मात्र त्याच्यावर त्याची ॲक्युरेसी खूप वाढते आणि मार्केटमध्ये रिव्हर्सलची शक्यता जास्त असते. मग हे ट्रेडर्स कसे इम्प्लिमेंट करतात याला, बेरिश एंगल्फिंग इंडिकेट्स सेलिंग ऑर शॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटी. मग सेलर हे याला खूप चांगल्या पद्धतीने, मी तुम्हाला चार्टवर सगळं सांगणार आहे, शेवटपर्यंत राहा आणि व्यवस्थित नोट्स काढा, राईट. हे उगाच रडत बसू नका की राईट मराठी माणसाला हे मिळत नाही, तुम्ही स्वतःहून खंबीर व्हा. आणि बिलकुल सगळं नॉलेज मी द्यायला तयार आहे, फ्री आहे, सगळी प्लेलिस्ट मी तुम्हाला बनवून देतो, फक्त शिकायची गरज आहे. ते पण जर करत नसाल तर मग फिनिश खलास खतम, हे लक्षात राहू द्या. त्यासाठी स्वतः स्वतःला उचला, तुम्ही स्वतःच तुमच्या तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, याचा नो कॉमेंट मध्ये मला सांगा आणि मी तुम्हाला पाहिजे ते हेल्प करायला तयार आहे. तर इथं सेलिंग ऑर सॉर्टिंग ऑपॉर्च्युनिटीज, राईट. का मी हेल्प करतोय, वाय इंडिया मुवमेंट आपल्याला सुरू करायचं आहे, भारतातलं प्रत्येक व्यक्तीपर्यंत फायनान्शियल लिटरेसी आपल्याला पोहोचवायची आहे, हे लक्षात राहू द्या. बेस्ट यूज अलॉंग साईड अदर ट्रेडिंग इंडिकेटर्स फॉर कन्फर्मेशन. मग आता
हे जे एंगल्फिंग पॅटर्न तयार होतो, त्याच्यानंतर जर आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स मिळाला, ट्रेंड लाईन मिळाली, किंवा एखादं इंडिकेटर आर एस आहे बॉलिंगचं किंवा कुठलंही इंडिकेटर तुम्ही त्याला कन्फर्मेशन घेतलं आहे, किंवा एखादा चार्ट पॅटर्न आहे त्याच्या ब्रेकडाऊनला तिथं काहीतरी दिसतं आहे, ॲज लाईक दॅट तुम्ही हे कन्फर्मेशनसाठी वापरू शकता. ह्याला लिमिटेशन्स पण काही आहेत, राईट? तर लिमिटेशन जे आहेत ते आपण याच्यात नॉट डेफिनेट इंडिकेट, म्हणजे एक्झॅक्ट फक्त एवढंच बघून तुम्ही ट्रेड करू शकत नाही, फॉल्स सिग्नलसुद्धा होऊ शकतात. तर ते कसे टाळायचे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हे बाकी अदर कन्फर्मेशन आणि मार्केटचं ब्रॉडर ट्रेंड ॲनालिसिस पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही जर डेलीमध्ये शॉर्टचा ट्रेड घेताय आणि वीकली तिथं बुलिश असेल तर मग ते नाही चालणार, तुम्हाला मोठ्या टाईमफ्रेमचं सुद्धा कन्फर्मेशन इथं घ्यावं लागणार आहे. आपण थोडंसं चार्टवर बघू मित्रो की कशा पद्धतीनं हा पॅटर्न अवेलेबल असतो किंवा कशा पद्धतीनं हा पॅटर्न तयार होतो. आता हे मार्केट आहे, समजा हे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट काढलेला आहे आणि इथं बघा मार्केट आता इथून वर चाललेलं आहे. आपण बघूया मार्केट वर गेलं, इथं कन्सिस्टंट वर चाललं मार्केट. आपण थोडंसं स्पीड हे करूया, इथं बघा पूर्ण वर चाललेलं आहे कंटिन्यू. म्हणजे अप ट्रेंडमध्ये मार्केट असताना हे बघा अप ट्रेंडमध्ये मार्केट होतं, राईट? थोडंसं मागे घेतो अप ट्रेंडमध्ये, नाही तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. हे बघा अप ट्रेंडमध्ये कंटिन्यू मार्केट होतं, इथे एक कॅन्डल बनली, दुसरी कॅन्डल गॅप अप आली आणि तिथून सरळ तिनं खाली फॉल केलेलं आहे. आणि यामध्ये काय झालेलं आहे, या जी जुनी कॅन्डल आहे, जी छोटी कॅन्डल, जी बुलिश कॅन्डल आहे, तिला पूर्ण तिनं काय केलं, एंगल्फ केलं मित्र, राईट? म्हणजे आणि इथून मग परत डाऊन ट्रेंड सुरू झाला. तर हे एवढं स्ट्रॉंग पॅटर्न असतो आणि बाकी कन्फर्मेशनसोबत केलं तर खूप चांगला आपल्याला रिझल्ट येतो. हे बघा कंटिन्यू चालू, फॉल चालू आहे, राईट? आता हे फॉल चालू असताना जे आपल्याला हे मिळतं, इथं बघा फॉल चालू असताना आपल्याला जे रिट्रेसमेंट मिळते ती सुद्धा शॉर्टिंगसाठी वापरायची असते. हे बघा हे रिट्रेसमेंट मिळाली इथं बघा, राईट? इथं हे सुद्धा बुलिश बेरिश एंगल्फिंग म्हणू शकता तुम्ही. थोडे बहुत तुम्हाला कॉमन सेन्स पण वापरायचं, इथे इंटेलिजंट पीपल आहे, आइन्स्टाईनचा काय उपयोग नाही, आइन्स्टाईननं सुद्धा सगळ्यात मोठे लॉसेस केलेले आहेत, लक्षात घ्या. इथं तुम्हाला वाईज ट्रेडर बनलं पाहिजे, तुम्ही स्वतः हुशार म्हणजे कॉमन सेन्स असलेले आहे की नाही, इंटेलिजंट काही काम असं नाही, हे लक्षात ठेवायचं. सगळे इंटेलिजंट लॉसेस करून बसलेले आहेत, राईट? जे स्वतःला खूप ग्रेट समजतात ती लोकं तर पहिल्यांदा बरबाद होतात मार्केटमध्ये, राईट? म्हणजे ग्रेट समजायचं नाही स्वतःला असं नाही, परंतु विनाकारण आहे की मी कुठल्या तर बँकेचा मॅनेजर आहे, किंवा मी कुठला तर ऑफिसर आहे, किंवा मी कुठला तर मंत्री आहे, किंवा मी कुठला तर खूप मोठा हा आहे, तो आहे, अमका आहे, तमका आहे, तर असं नाही चालणार. इथं मार्केटला काही माहीत नाही तुम्ही कोण आहेत, राईट? लक्षात घ्या, खरं बोलत असेल तर खाली वाय टाईप करा. तर इथं बघा आता इथं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी वापरणार तुम्ही, आता मी परत तर स्ट्रॅटेजी सेपरेट व्हिडिओ टाकणारच आहे तुम्हाला, पण इथं जर आपण बुलिश बेरिश एंगल्फिंगची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बघितली तर हा कॅन्डल, ही जी दुसरी कॅन्डल, हे दोन कॅन्डलचा पॅटर्न झाला, राईट? ह्या दुसऱ्या कॅन्डलचा लो जसाही तुटला इथं आपल्याला काय करायचं, सेल करू शकतो, राईट? स्टॉप लॉस कुठं राहील तुमचा, त्याच कॅन्डलच्या वर स्टॉप लॉस, राईट? या पद्धतीनं. आणि टार्गेट काय करायचं तुम्ही, आता हे 1:1 टार्गेट, 1:1 ठेवू शकता, हे इथं अचीव झालं, 1:2 ठेवू शकता, हे इथं अचीव झालं, राईट? इथं बुक करून टाकू शकता प्रॉफिट, एवढं सिम्पल आहे. आणि बाकी इतर स्ट्रॅटेजीमध्ये मी त्याला डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणारच आहे. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कम्प्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील, ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचं त्या टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इशू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात, तर बिलकुल 8208
4717 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.